यामध्ये चार पावलं जे पुढे जायचं आहे ते जाण्याकडे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा आपल्याला नक्की उपयोग होऊ शकतो. मी एक आहे की माझ्याकडे हा विभाग आल्यानंतर सुदैवाने योगायोगाने शिक्षण पण आला, सांस्कृतिक आला, आणि मला जिथे कुठे घुसवता येईल तिथे मी ग्रंथालयाचं भलं कसं होईल या पद्धतीच्या गोष्टी जाणीवपूर्वक करतो. ग्रंथालय ही पुन्हा रिटायर्ड पेन्शनर्सचं बसून वाचण्याचं ठिकाण नाही, तर तरुणसा तिथे येतील, तरुण त्या ठिकाणी आकर्षित होतील. तरुणाला तिथे गेल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होत आहे अशा पद्धतीचं मला असं वाटतं की आपल्याला या राज्य ग्रंथालयाचं, त्यासाठी आम्ही आता बदलत्या काळाप्रमाणे बदलत जायचं म्हणजे काय करायचं, तर आता काही शहरांमध्ये आपण मोबाईल ग्रंथालय सुरू केली पाहिजे. लोक उठून येतात असं होत नाही आता, पण मोठी शहर असेल त्या ठिकाणी. आता आपण मुंबईमध्ये एक प्रयोग चालू करतो की मोबाईल ग्रंथालयाचा, की आपले शासकीय ग्रंथालय त्यामध्ये आपण आता ती ई ग्रंथालय आपण प्रावधित करतो. असं बाकीची जी सुद्धा ग्रंथालय जी आहे त्याचा सुद्धा त्या पद्धतीने आपण आवर्जून विचार